सर्वांना नमस्कार, जय ना। आपण चैतन्यपीठाच्या यूट्यूब वाहिनीवरून गेल्या 3 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत। या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरु आदरणीय बाबा महाराज वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात। गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज आपल्याला चिदानंद वृत्ती याविषयी प्रबोधन करीत आहेत। गेल्या वर्षी मुंबईला तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे दैवी उपचारक या विषयावर आदरणीय बाबा महाराजांची 3 दिवसीय व्याख्यानमाला कार्यक्रम प्रसारित झाला। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आपण या 3 दिवसीय व्याख्यानमालेचा पहिला भाग प्रसारित करीत आहोत। मला आशा आहे हा कार्यक्रम सर्वांना आवडेल। जय राम। आज आपण तुम्हीच आहात तुमचे दैवी उपचारक या अतिशय आगळ्या वेगळ्या अशा विषयावरती आपण 3 दिवस एक वेगळ्या पद्धतीने आत्मीय संवाद करणार आहोत। साधारणपणे परिचय ही औपचारिकता असते असं मी समजतो, कारण माणसाच्या बोलण्यावरून त्याचा खरा परिचय होत असतो। आणि बरीच मंडळी आपण सहज दाता आहेत आपण भेटत असतो तेव्हा त्या बोलण्यावरून नेमका परिचय कसा होतो हे लक्षात येत नाही, पण जेव्हा अशा पद्धतीने आपण एखादा संवाद समोर घेतो तेव्हा मग खऱ्या अर्थाने एक परिचयात्मक अशी कुठली तरी एक आपली सुरुवात होते। म्हणून मी स्वतः गाडगीळ गुरुजींना वडनेरकरांना वगैरे सांगितलं होतं की अहो परिचयाची वगैरे काही फार आवश्यकता नाही, पण असो आजपासून आपण 3 दिवसपर्यंत आपण जेव्हा या एक आगळ्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला एक गोष्ट मुद्दाम इथे सांगायची आहे की याच पार्ल्यामध्ये साधारणपणे 1996-97 आज रवींद्र वडनेरकर जी इथे बसलेले आहेत ते आणि त्यांच्याच तिथल्या न्यू क्वार्टरजवळच्या लक्ष्मी गोविंद सदन त्या स्थानावर जिथे आज नानावरांचा मठ आहे त्या ठिकाणी 25 वर्षापूर्वी एका आगळ्या वेगळ्या संगीतोपचार चिकित्सेला आम्ही सुरुवात केली होती इथंच 25 वर्षापूर्वी पार्ल्यामध्ये। आणि त्यानंतर मग जेव्हा जेव्हा हा विषय पुढे आला तर फक्त एक आठवण मला याकरता करून द्यायची होती की ज्यावेळेस मी विज्ञान परिषदेमध्ये आम्ही हा एक प्रयोग केला संगीतोपचार चिकित्सा याविषयी, तर तिथे त्यावेळेस असणारे त्यांचे जे सेक्रेटरी होते त्यांनी मला विचारलं, डॉक्टर तराणेकर, यू आर बीइंग ए जिओलॉजिस्ट, तुम्ही या विषयाकडे कसे वळलात? तेव्हा मी म्हटलं, आय एम नायदर ए म्युझिशियन नॉर ए फिजिशियन, पण मी एक मेडिकल जिओलॉजिस्ट आहे। मेडिकल जिओलॉजिस्ट म्हणजे काय हा प्रश्न आता बऱ्याच लोकांच्या मनात आला असेल, पण मी त्यांना सांगितलं की मेडिकल जिओलॉजी या क्षेत्रामध्ये ॲज ए प्रोफेशनल जिओलॉजिस्ट म्हणून एन्व्हायरमेंटल जिओलॉजिस्ट म्हणून साधारणपणे 1972 मी काम करतो आहे आणि 1994 मला एन्व्हायरमेंटल जिओलॉजी या विषयात डॉक्टरेटसुद्धा मिळाली या क्षेत्रात काम करता करता। तेव्हा या क्षेत्रात काम करत असताना मला असं लक्षात आलं की संगीतोपचार हा विषय जो आहे हा फक्त डॉक्टर लोकांचा किंवा संगीतकार लोकांचा नसून हा एखाद्या मेडिकल जर्नलिस्ट म्हणजे पर्यावरण शास्त्रज्ञाचा सुद्धा असू शकतो।
तर मुद्दाम सांगण्याचं कारण असं की त्यावेळेस म्हणजे मराठी विज्ञान परिषदेमध्ये आम्ही पुण्याला जो कार्यक्रम नंतर केला त्याच्या आधी जो इथे विज्ञान परिषद कार्यक्रम झाला त्याची दखल दूरदर्शनने घेतली होती, त्या काळात डी डी टेनने, टाईम्स ऑफ इंडियाने घेतली होती, महाराष्ट्र टाईम्सनी फ्रंट पेज न्यूज दिली होती साधारण 25 वर्षापूर्वी, आणि लोकसत्तेने एक मथळा दिला होता विज्ञान परिषदेत गाजलेला संगीतोपचाराचा संगीतानुभव. हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं की त्याही कार्यक्रमाची सुरुवात इथंच पारल्यात झाली होती आणि आज जवळजवळ 25 वर्षानंतर एक आगळ्या विषयाची सुरुवात, आगळ्या वेगळ्या विषयाची सुरुवात इथंच पारल्यापासून मी करणार आहे. आगळ्या वेगळ्या विषयाची सुरुवात हे म्हणायचं कारण असं की इथे बवनची आता जी मंडळी आहेत त्यांना या 2 वर्षाच्या कोरोना पिरियडमध्ये खूप लोकांना अँड्रॉईड मोबाईल वगैरे लॅपटॉप वगैरे याची सवय व्हायला लागली आहे. तरुण मंडळी आधीपासून असतात पण आपल्यासारखी मंडळी हळूहळू त्यांचे मदत घेतात आणि शिकायला सुरुवात करतात. त्यामुळे आपल्यापैकी मोबाईलवरती ज्यांना गुगल सर्च करायची सर्च इंजिनमध्ये जर सवय असेल तर आत्ता इथे नव्हे, आपण जर का घरी गेल्यावरती मेडिकल जिओलॉजी म्हणजे काय असं जर सर्च करायला आपण जर सुरुवात केली तर आपल्याला लक्षात येईल की मेडिकल जिओलॉजी म्हणजे ह्युमन बायो जिओ केमिकल एन्व्हायरमेंटल पेंडेमिक स्टडीज असं एक लांबलचक नाव तुम्हाला नेटवर सापडेल, ह्युमन बायो जिओ केमिकल पेंडेमिक स्टडीज. आणि याचं जर एखाद्याने विशिष्ट पद्धतीने आपल्या पारंपरिक पद्धतीने जर बघितलं तर याला अथर्ववेद भाष्यामध्ये असं म्हटलं आहे कर्मज भवव्याधी दैवी चिकित्सा, अशा पद्धतीचं अथर्ववेद भाष्यावरती आहे. दोनही विषय कदाचित नेटवर मिळतील पण या 3 दिवस आपण मात्र मुंबईत प्रथमच, केवळ मुंबई नव्हे तर मी असं म्हणेन महाराष्ट्रात किंवा आमच्या या विशिष्ट क्षेत्रामध्ये वैदिक मेडिकल जिओलॉजी किंवा ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये अष्टांग दैवी चिकित्सा, वैदिक अथर्वांगिरसी अष्टांग दैवी चिकित्सा या विषयावर चिंतन करणार आहोत. हा विषय मात्र कुठंही इंटरनेटवर आपल्याला मिळणार नाही कारण अजूनपर्यंत कोणीही या विषयावर बोललेलं नाही आहे, कुठेही हा विषय उपलब्ध नाही. तर मला या निमित्ताने मुद्दाम सांगायचं आहे आपण इथे जी मंडळी उपस्थित आहात यू आर दी फर्स्ट विटनेस अँड लिस्नर ऑफ धिस पर्टिक्युलर सब्जेक्ट वैदिक मेडिकल जिओलॉजी. पहिले श्रोते आणि इथे उपस्थित असणाऱ्या, या विषयाकडे मी वळलो कसा असा जर आपण प्रश्न आपल्या एखाद्याच्या मनात असेल तर मी निश्चित आपल्याला सांगतो की साधारणपणे गेली 40 ते 41 वर्ष मी या क्षेत्रात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने संशोधनात्मक कार्य करतो आहे. त्याची एक कारण मीमांसा मुद्दाम आपल्यासमोर आधी आजचा विषय सांगण्याच्या पूर्वी ठेवतो की 1981 ॲज ए जिओलॉजिस्ट म्हणून डेप्युटेशन टू जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जेव्हा मी काश्मीरमध्ये ग्लेशियॉलॉजी डिव्हिजन ज्याला म्हणतात ती सोनमर्गच्या जवळ आपण जेव्हा अमरनाथच्या समोरच्या डोंगरीचा भाग बघतो तेव्हा कायम बर्फाच्छादित असलेले जे ग्लेशियर्स आहे त्या भागात काम करणारे जे लोक आहेत जिओलॉजिस्ट लोक त्या भागात डेप्युटेशनवर तिथे काम करत असताना मला एक आगळा वेगळा अनुभव आला. खूप लोकांची अशी कल्पना असते की हिमालयात जाणं म्हणजे आध्यात्मिक अनुभव,
मग साधू संतांना अनुभव वेगळे येतात, अमरनाथच्या यात्रेला जातात ते लोक वेगळा अनुभव असतो, काही लोक ट्रीपसाठी जातात, पण काही ज्वेलर्स लोक हे ड्युटी म्हणून जातात. त्यापैकी मी एक होतो, ग्लेशियॉलॉजी डिव्हिजनमध्ये काम करायला गेलेलो, आणि मला अनुभव तो असा आला की सुरुवातीला जी आज आपण अमरनाथची गुफा पाहतो ती 1981 मध्ये त्या गुफेच्या समोरचा जो डोंगराचा सुळका दिसतो तिथे 3-4 लोकांच्या बरोबर, जे माझ्याबरोबरचे सहकारी होते त्यांच्याबरोबर आणि आमचे गाईड, साधारण 55-56 वर्षाचं वय असणारे डॉक्टर गणेशन नावाचे, त्यांच्याबरोबर आधी आम्ही त्या अमरनाथच्या गुफेच्या डोंगरावर चढलो. तिथे जे काही सॅम्पल्स घ्यायची ग्लेशियर्सची ती पाहणी केली, कारण त्या भागात 2-2.5 महिने मी सतत काम केलेलं आहे. तिथून उतरलो आणि उतरून मग आमचं ते डॉक्टर गणेश आमचे गाईड असं म्हणाले की चला आता आपण इथपर्यंत आलो आहोत तर अमरनाथच्या तिथं जाऊया. तिथून खाली उतरलो, ऐन ऑक्टोबर महिन्यात पूर्ण बर्फाच्छादित असा तो भाग, कुठली यात्रा नाही काही नाही, आजसुद्धा नसते, पण त्या काळात 80 तर मोबाईल नाही काही काहीच नव्हतं. पण तिथून उतरून मग ती जी अमरनाथची मोठी गुंफा त्या ठिकाणी गेलो. विशेष म्हणजे हे आमच्याबरोबर असणारे ज्वेलर्स यांनी त्यांच्या हॅवरसेकमधून पंचा काढला, सगळी वस्त्र बाजूला ठेवली, थंडगार तिथला तो चष्मा म्हणतात नदीसारखं गार पाणी, तिथे त्यांनी स्नान केलं, भस्म लावलं आणि ज्या ठिकाणी ते अमरनाथचं जे पिंडचिती जागा आहे त्या ठिकाणी ते बसले मांडी घालून त्या बर्फावरती, आणि संपूर्ण त्यांनी मुखोद्गत अशा पद्धतीने रुद्र म्हटला, अभिषेक केला, साष्टांग नमस्कार केला आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी आपला ड्रेस घातला त्या हॅवरसेकमधून आणि पुन्हा आमच्याबरोबर ते खाली आले. आज आपण लोक जर कोणी अमरनाथला गेला असाल तर आपल्याला असं लक्षात येईल की हाय अल्टिट्यूडला म्हणजे ठराविक उंचीला तिथे बर्फाच्छादित प्रदेशात गेलं की सामान्य माणसाला BP, शुगर, धडधड होणं, पाय जड होणं या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो, एरवीसुद्धा होतो हाय अल्टिट्यूडला. हा 55-56 असणारा वयातला हा ग्रस्त आमच्याबरोबरचा, हा काही तिकडला कोणी काश्मीरी वगैरे नव्हता तिकडे फिरणारा, हे आमच्यासारखे आंध्रामधले ऑफिसर सिनियर, ते वर गेले आमच्याबरोबर चढले, तिथून तसेच आमच्याबरोबर पुढे एखाद्या तरुणासारखे धावत आले खाली. आल्यानंतर त्यांनी गेस्ट हाऊसला आल्यानंतर आल्याला पुन्हा स्नान केलं आणि मग बरोबरची जी टीम होते त्यांची सगळ्यांची विचारपूस करायला ते एकेकाच्या रूममध्ये आले आणि प्रत्येकाला पायाला गोळे आलेले, त्या बर्फावर चालण्याची कधी सवय नाही, इतके किमान 16-17 किलोमीटर अशा पद्धतीने पल्ला जर डोंगर चढून आलेला अमरनाथला पायी, सकाळी सुरुवात करून संध्याकाळी दिवे लागणे नव्हे तर संध्याकाळ व्हायच्या आतच पुन्हा खाली यायचं, अशा पद्धतीने धावपळीत तो माणूस थेट वर जाऊन आलेला. आमच्यासारखे तरुण लोक तेव्हा 30-35 इतले, तर त्यांची ही ग्रस्त विचारपूस करत होते आणि तितक्यात उत्साहाने शेवटी रात्री ज्याला आम्ही कॅम्प फायर म्हणतो शेकोटीची वेळ, त्यावेळेस त्यांच्याशी बोलताना मी त्यांना सहज विचारलं, म्हणलं तुम्ही आमच्यासारखेच राहता, तुम्ही काही खूप दाढी वाढलेले वगैरे असे काही साधू संन्यासी या भागातले काय मला वाटत नाही आहे, किंवा तुम्ही इकडल्या भागामध्ये रोज चढता उतरता आणि इकडले जे लोक असतात तसेही काही मला वाटत नाही, तुम्ही आमच्यासारखेच आहात, आमच्याच बरोबर राहता. ते म्हणे बरोबर आहे, मी तुमच्याचसारखं ज्वेलरिस्ट आहे आणि तुम्ही यायच्या 4 दिवस आधी इथं आलो, बाकी माझंही पोस्टिंग तिकडे असतं, कोणी टीम आली की येतो. ती म्हणजे तुम्ही एवढं सगळं असताना या पद्धतीने तिथं बर्फात जाऊन छानपैकी स्नान करून मांडी घालून तुम्ही तिथे बसलात, अभिषेक केला, एवढा पूर्ण ग्लेशियर चढला उतरला आणि तरी तुम्ही इतके ताजे टवटवीने
तुमच्यावर काही परिणाम झाला का हो नाही का? त्यांनी सांगितलं की प्रत्येकामध्ये अशा पद्धतीने एक प्रकारची जी काही शक्ती असते ती प्रत्येकात असते. आपल्या फील्डमध्ये म्हणजे जिओलॉजी फील्डमध्ये प्रत्येक माणूस या पद्धतीचं एक्सपिडिशन हार्डशिप कुठे न कुठे फेस करतो. कधी ग्लेशियरसारख्या डोंगरावर चढतो, कधी बिहार कोल फील्डमध्ये जमिनीच्या 200-200 फूट खाली जमिनीच्या खाली कोल फील्डमध्ये 10-10 तास जमिनीच्या खाली काम करतो. मग अशा वेळेस कधी जंगलामध्ये असतो, महिनोत महिने जंगलात राहतात, तर हार्डशिपमध्ये आपले लोक काम करतात. पण आपल्या फील्डमध्ये काम करणारे जे जर्नलिस्ट आहे तेसुद्धा त्यांना जेव्हा कुठली वैद्यकीय मदत नसेल, एखादा डॉक्टर नसेल, एखादा वैद्य नसेल, तेव्हा ते त्यांचं आरोग्य कसं ठेवतात? त्यावेळेस त्यांनी मला पहिल्यांदा एक शब्द सांगितला, यू आर युअर ओन हिलर. तुम्हीच आहात तुमचे उपचारक. ते काय म्हणाले, मी फार काही वेगळं करत नाही आहे, मी तुमच्यासारखाच आहे. तुम्ही जे काही कर्मकांड वगैरे म्हणतात ते मी सुद्धा, तू बघितलं आत्ता मला म्हणे, ते मीच कर तेच मी करतोय, तुमच्यासारखा राहतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या क्षेत्रात जी मंडळी एवढ्या हार्डशिपमध्ये राहून सुद्धा फुल फ्लेज जिओलॉजिस्ट म्हणून काम करून जंगलात अगदी निबिड अरण्यात माइन साईटवर राहून सुद्धा व्यवस्थित राहतात, ते काय करतात, संपूर्ण आयुष्यभर व्यवस्थित आरोग्य ठेवत असतील तर ते असं म्हणतात की सक्सेसफुल पीपल डू नॉट डू डिफरंट थिंग्स. ते काही वेगळं करत नाही, मग त्यांना त्यांचं हे आरोग्यविषयक सक्सेस कशामुळे झालं, ते थिंक डिफरंटली, ते सर्च डिफरंटली अँड दे डू डिफरंटली, फक्त वेगळ्या पद्धतीने करतात. मात्र हा जो सर्च आहे, हा रिसर्च आहे, तो तुमचाच तुम्हाला करायला पाहिजे. तुमच्या आरोग्यासाठी कुठल्या पद्धतीने तुम्हाला या जंगलात राहताना तुम्हाला तुमची आरोग्याची काळजी उपचार कसं आहे हे तुमचंच तुम्हाला शोधलं पाहिजे. आणि मग त्यांनी एक शब्द मला सांगितला की तुला मेडिकल जिओलॉजी माहिती आहे का? मी नुकताच तेव्हा शब्द ऐकला होता. आज जर का तुम्ही गुगलवरती पाहिलं तर मेडिकल जिओलॉजी, हिलिंग किंवा दैवी याच्यावर बरेचसं साहित्य आपल्याला मिळेल. तेव्हा नव्हतं उपलब्ध, पण हा शब्द मात्र मला तेव्हा कळला. त्यांनी असं म्हटलं की बायोजिओ केमिकल ह्युमन पेंडेमिक, म्हणजे पाणी म्हणा, वनस्पती म्हणा, झाडं म्हणा, हवा म्हणा, ही जी प्रकृती आहे याचा मनुष्याचा प्रकृतीवर होणारा परिणाम, तब्येतीवर होणारा परिणाम आणि त्याच्या ज्या व्याधी असतात या व्याधींचा जिओलॉजी लोक एक वेगळ्या पद्धतीने उपयोग करतात. कसा उपयोग, तर माणसांना त्या भागामध्ये माइन साईटवर जे लोक काम करतात ज्यांना या विषयाचं किंचित माहिती मेडिकल जिओलॉजीची, ते असं म्हणतात ह्युमन बायोजिओ केमिकल फाउंडर किंवा ह्युमन बायोजिओकेमिक इंडिकेटर. म्हणजे काय, तर सहज आपल्याला सांगतो की राजस्थानच्या एखाद्या भागात तुम्ही गेला आणि त्या भागामध्ये थ्रेडवर, म्हणजे पूर्वीच्या काळी आपण नारू नावाचा कधी जर का आजार ऐकला असेल, तर तो नारू रोग जर एखाद्या भागात मिळाला तर त्या भागात काम करणारा जर जिओलॉजिस्ट असेल तो असं समजतो की या भागामध्ये लेड झिंक कॉपर मिळण्याची शक्यता आहे. जर हत्तीपायाचा रोगी मिळाला, जसं गडचिरोली भागात आम्हाला मिळाला, तर त्या भागात निकल कोबाल्ट मिळतं, याला म्हणतात ह्युमन बायोजिओकेमिक फाउंडर.
पण काही माणसं या भागात वर्षोनवर्ष काम करतात, त्यांना हे आजार होत नाही. मग का होत नाही? तर त्यांनी मात्र या आजारापासून स्वतःला कसं वाचवून ठेवायचं याचं स्वतःचं तंत्र कदाचित त्यांनी निर्माण केलं असेल. त्याला म्हणतात देअर ओन हिलिंग टेक्निक. पण त्यांनी असं म्हटलं की जर तुला या पद्धतीने काम करायचं असेल तर एक लक्षात ठेव, तुला तुझी स्वतंत्र एखादी काहीतरी संशोधन अशी पद्धत बघायला लागेल आणि यू हॅव टू सर्च युअर सेल्फ, यू आर युअर ओन हिलर, तुम्हीच आहात तुमचे उपचार. आणि अर्थात 3 दिवस आपण बोलणार आहोत म्हणून मी सुरुवात आपल्याला केली की जेव्हा आपण असा विषय घेतो की तुम्हीच आहात तुमचे उपचारक, तर मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्या अनुभवाने जे काही मला या साधारण 40 वर्षात सापडलं ते या 3 दिवसात आपल्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत या आगळ्या वेगळ्या आत्मीयसंवाद स्वरूपात. आज आपण संगीतोपचार या विषयावर आपण चिंतन करणार आहोत. उद्या आपण पंचकोशात्मक व्यक्तिमत्व विकास आणि याच्यासाठी दैवी पंचकर्म उपचार याविषयी आपण चिंतन करणार आहोत. आणि परवा बऱ्याच मंडळांना परिचित असणारा वास्तू उपचार किंवा वास्तुदोष चिकित्सा विज्ञान या विषयावर आपण आहे त्या विशिष्ट वेळेमध्ये आपण चिंतन करणार आहोत. तर संगीतोपचार या विषयावर चर्चा करताना मी सुरुवातीला असं म्हटलं की याची सुरुवात आम्ही मुंबईला जेव्हा केली या प्रयोगांकरता, पण याचं मूळचं कारण काय याच्या मागली, तर त्या काळात म्हणजे साधारण 94 ते 96 काळामध्ये जेव्हा मी व्हॉलेंटरी रिटायरमेंटनंतर काही नेरीच्या तज्ज्ञ लोकांबरोबर थर्मल पॉवर स्टेशन्समध्ये एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट अप्राइजल ट्रेनिंग प्रोग्राम म्हणून तज्ज्ञ म्हणून जात असे, तेव्हा काही मंडळी मला भेटायची ती असं म्हणायची की आम्ही जेव्हा या थर्मल पॉवर स्टेशनच्या अजस्त्र अशा जनरेटरच्या बाजूला काम करतो किंवा इथली जे यंत्र आहे याचा जो आवाज आहे या ध्वनीचा काही जो प्रभाव आहे याच्यावर काही उपाय आहे का? सरळ गोष्ट, आज कोणाला नॉईज पोल्युशन वगैरे याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही, पण त्यावेळेस नॉईज पोल्युशनचा सगळ्यात दुष्प्रभाव असणारा जो काही झोन होता तो म्हणजे थर्मल पॉवर स्टेशनला त्या अजस्त्र जनरेटरच्या बाजूला काम करणारे लोक, मग ते डॉक्टर्स होते, त्यांचे लेबर होते आणि त्यांचे इंजिनियर्स असतील, जे कोणी असतील ते त्यांच्या फॅमिली. तर आम्ही त्यांना असं सांगत असू ॲज अ एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट म्हणून की साधारणपणे आवाज जो आहे त्याच्याकरिता 3 पद्धती आहे. एक मफलिंग म्हणजे कानामध्ये बोळे टाकणं, विमानात बसताना पूर्वी बोळे देत असत कानात बोळे टाकणं. लहान यंत्र असेल तर त्याला म्हणतात ब्लँकेटिंग, म्हणजे त्याच्यावरती पाण्याचा शिडकाव करायचा एखादं वस्त्र वगैरे टाकून म्हणजे आवाज दबेल. आणि तिसरं म्हणजे आयसोलेशन, म्हणजे स्वतःला काही लोकांनी बघितलं असेल पूर्वी रेल्वे स्टेशनमध्ये काचेच्या बंदिस्त कॅबिनमध्ये जो अनाऊन्सर तो बसायचा त्याला म्हणतात आयसोलेशन. काही लोकांनी असं म्हटलं की कानामध्ये अशा पद्धतीने बोळे टाकून जर बसलो तर वेगळ्या पद्धतीने डोकेदुखी वगैरे सुरू होते. कुणी असं म्हटलं की जर आम्ही त्याच्यावरती सॉडस म्हणजे आपण चुरा वगैरे असं टाकलं आणि त्यात पाणी टाकलं त्याने अस्थम्यासारखा त्रास होतो. आणि आयसोलेशनच्या दृष्टीने एक वेगळा प्रकार म्हणजे त्याला डॉक्टर लोकांनी नाव दिलं आयसोलेशन सिंड्रॉम, स्वतःला डिटॅच असण्यासारखं वाटणं, एक वेगळ्या पद्धतीने आपण इतरांपेक्षा दुरावलेले आहोत, वेगळे आहोत, आपला संपर्क तुटलेला आहे, त्यामुळे होणार एक तणाव, असा त्याला आयसोलेशन सिंड्रोम नाव आहे. मग मी त्यांना विचारलं तुम्ही नेमकं काय करता? त्यातल्या काही लोकांनी असं सांगितलं आम्ही ड्युटीवरनं घरी गेलो की आम्ही गाणे ऐकतो, आम्ही संगीत ऐकतो. कुठलं संगीत ऐकता?
तो बऱ्याच लोकांची, कारण मी बऱ्याच काळ त्या लोकांबरोबर घालवला, काही लोकांनी सांगितलं की आम्ही सकाळी उठून काही गाणी ऐकतो, कारण त्यावेळेस बहुतेक लोकांकडे ते आकाशवाणीचे सकाळची गाणं भजनं वगैरे असायचे, आणि रात्री घरी गेलं रात्री गाणी ऐकतो. व त्या त्या लोकांकडनं, अनेक लोकांकडनं जसं एक फीडबॅक आपण घेतो त्या पद्धतीने जेव्हा त्यांच्याकडनं मी माहिती करून घेतली, तेव्हा मला लक्षात आलं की त्या काळामध्ये काही ठराविक गाणी भजनं वगैरे हे गाजलेली ही काही मंडळी सातत्याने ऐकायची. आणि मग त्यांचं म्हणणं असं होतं की सकाळच्या वेळेसची ही जी ठराविक रागातली गाणी आहे ही काही लोकांना मेंटल सुदनिंग अशी वाटतात, आणि काही वेळा रात्रीची ठराविक जी गाणी असतात काही गाणी, ती गाणी त्यांना झोपेकरता वगैरे त्या दृष्टीने त्यांना उपयुक्त असतात. अनेक लोकांकडून जेव्हा अशा पद्धतीची गाणी, मी कुठली गाणी असं जेव्हा विचारपूस करायचं तेव्हा आज मुद्दाम आपल्याला सांगतो, कारण ही 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण त्या काळामध्ये भीमसेनजींचं एक गाजलेलं गाणं धन्य ही स्वर्गा होणे लंका, हे एक गाणं त्यांचं भीमसेनजीचं तोडी रागातली एक चीज जी सकाळी चालायची, हेरी माई आज शुभ मंगल गाव, ही त्या काय. आणि रात्रीच्या वेळेस दरबारी रागामधला तोरा मन दर्पण कहला आहे हे गाणं. बहुतेक मंडळींनी असं म्हटलं की ही अशी गाणी वगैरे आम्ही ऐकली किंवा याच्या साधारणपणे या रागातच्या जवळपास की त्यांना बरं वाटतं. मग आता इथे जर कोणी अशी संगीतातली लोकांनी अशी बसली असतील, इंटरेस्ट असणे, त्यांना माहिती की आता व्हॉट्सअपवरनं अशा पद्धतीची खूप माहिती येते. पण मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मला असं लक्षात आले की फक्त गाणी ऐकून काही मंडळी जी माझ्याबरोबरचे डॉक्टर्स होते, काही वैद्य होते, काही आणखीन उपचार सायकॉलॉजिस्ट होते, त्यांना मी विचारलं तेव्हा कोणीही मला असं काही सांगू शकलं नाही की गाण्याने तुमच्या विशिष्ट व्याधीवर काही परिणाम होत असेल, असं त्यावेळेस तर काही कोणी मला सांगितलं नाही. बऱ्याच लोकांना विचारलं, पण त्या काळात मला एक वैद्य डॉक्टर व्याघ्रळकर यांची नागपूरला माझी भेट जेव्हा झाली, त्यांनी मला बोलताना सहज एक सांगितलं की संगीताचा आगळा वेगळा जो प्रभाव निर्माण होतो त्याला मी क्वांटम हिलिंग असं म्हणतो. क्वांटम हिलिंग का? तर क्वांटम म्हणजे एनर्जी पॅकेट, आणि तुमच्या शरीराच्या पेशीवरती संगीताचा प्रभाव होतो, म्हणून एक प्रकारची जी तुम्हाला सुदनिंग किंवा उपचारक असा प्रभाव निर्माण होतो म्हणून त्याला क्वांटम हिलिंग असं म्हणायचं. आणि असं म्हणून त्यांनी मला, त्यांनी लिहिलेलं एक छोटीशी पुस्तिका क्वांटम हिलिंग अशी दिली, आणि मग त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी असं सांगितलं की सकाळच्या वेळेस ज्या काही व्याधी असतात त्या वात आणि पित्त असा त्यांचा संबंध असेल, वाताशी संबंधित म्हणजे जॉईंट पेन्स संधिवात, आणि पित्ताशी म्हणजे ॲबडॉमिनल डिसऑर्डर किंवा डायजेशनशी, आणि रात्रीच्या वेळेस जे असतील त्या कफासंबंधित त्यांनी म्हटलं म्हणजे इन्सोमिनिया किंवा अनिद्रा. पण या काळामध्ये साधारण जर काही राग असतील तर ते राग कदाचित त्या मंडळींना तुम्ही म्हणता तसे उपचारक असतील. म्हणून मला दोन गोष्टी अशा कळल्या की सकाळच्या ज्या जॉईंट पेन्स आणि ॲबडॉमिनल डिसऑर्डर इंडायजेशन वगैरे व्याधी जे असतात त्या वात आणि पित्त याच्याशी संबंधित आहे, आणि ही जी गाणी आहे ही गाणी ही म्हणजे हिंडोल राग आणि तोडी राग याच्याशी संबंधित आहे, आणि रात्रीचा जो आहे जो अनिद्रेशी संबंधित आहे तो जो भाग आहे तो दरबारी रागाशी संबंधित आहे. पण नेमका दरबारी एवढ्या गाण्याने एखाद्याची व्याधी बरोबर होते का हा जो मोठा प्रश्न होता. आणि मग मी अनेक लोकांना असं विचारायचो की ठीक आहे संगीताने काही उपचारक परिणाम होत असेल, पण आपल्याकडे असा कुठे शास्त्रामध्ये विज्ञाननिष्ठ ग्रंथात उल्लेख आहे का?
की संगीताने व्याधी दूर होते, विशेषतः मेडिकल किंवा वैद्यकीय आयुर्वेद अशा ग्रंथात. आणि मग मला एका ठिकाणी असा उल्लेख मिळाला एका वैद्याने चरक संहितेमध्ये, चरक संहितेतील सिद्धस्थान म्हणून ग्रंथ त्यांनी जेव्हा हातात मला आणून दिला आणि दाखवला, त्यात एक शब्द मला असा मिळाला, साम गांधर्व शब्दाश्च संज्ञानाशस प्रयोजयेत. सरळ सरळ अर्थ असा आहे की आज जर तुम्ही चरक संहितेची एखाद्या MD मुलगा जो आयुर्वेदाचा वगैरे असेल ते ग्रंथ पाहिले तर त्यात एवढंच फक्त लिहिलेलं असतं की वमन विरेचन अतियोग म्हणजे एक्सेसिव्ह मेडिकेशन वगैरे याच्याकरता जी वैद्य मंडळी आहेत ही मंडळी जेव्हा अभ्यास करतात या सिद्धस्थानाचा वगैरे तर त्यात असं लिहिलं आहे की तो जो एखादा अनकॉन्शियस संज्ञानाश झालेला अशा अवस्थेत गेलेला जर रुग्ण असेल तर त्याला गाणं वगैरे ऐकवावं, एवढा फक्त उल्लेख आहे. पण मला जे सूत्र सापडलं ते साम गांधर्व शब्दांश, याचा अर्थ विशिष्ट पद्धतीने सामवेद हा गांधर्व म्हणजे गायन पद्धतीने ऐकवावा. त्यांनी काय होतं तर संज्ञानाश म्हणजे त्याच्या मनोवृत्तीवर परिणाम होतो असा त्याचा अन्वयार्थ मला एका विद्वान पंडितांकडनं जेव्हा मिळाला, मग प्रश्न असा होता की सामवेद अशा पद्धतीने सांगणार कोण? मग ग्रंथ पाहता पाहता नारदीय शिक्षा नावाचा एक ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये सामवेदाविषयी माहिती आहे. आणि या ग्रंथाने मात्र खऱ्या अर्थाने एक संदर्भ सांगितला, नादोधिनम मतो जगत नाद ब्रह्मेती पासता. याचाच अर्थ असं आहे की नाद हा जो शब्द आहे हे संपूर्ण जगत या नादाच्या अधीन आहे. नाद शब्दाचा अर्थ काय? तर नकारो प्राणवायुश्च नकारो अग्निरिच्यते. नाद शब्द म्हणजे प्राणवायू आणि अग्नी, शरीरांतर्गत असणारा वायू प्राणवायू जठराग्नी हे दोन मिळून तुमच्या शरीरात जी ऊर्जा उत्पन्न होते ही ऊर्जा जी संपूर्ण ओतप्रोत व्याप्त आहे जी तुमच्या शरीरात आहे या ऊर्जेच्या अधीने जणू काही सगळं जगत आहे. म्हणून आगळा वेगळा हा नारदी शिक्षा ग्रंथ असं म्हणतो, नादोधिनम मतो जगत. म्हणून ब्रह्म जे काय ते नाद म्हणजे ऊर्जा आहे, नाद म्हणजे ऊर्जा. मग हा नाद हा शब्द सामान्य संगीतकार लोकांना जेव्हा म्हणतात तेव्हा ते असं म्हणतात की हा नाद म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असतील. काही लोकांचा अनहत नाद हा शब्द ऐकलेला असतो पण त्यांना असं म्हणतात की जेव्हा आघात न करता एखादा नाद होतो त्याला अनहत म्हटलंय. मग इतर नाद म्हणजे वाद्यांनी स्वरांनी ते आघाताचे नाद आहे. पण विशिष्ट पद्धतीने पाहिलं तर ऑडिबल असे जे काही स्वर आहेत ज्याला ध्वनी आहे त्याला एक साधारणपणे आपण नाद असं म्हणतो. आणि त्याच्या खालचा जो ध्वनी असेल तर त्याला आपण आपल्याकडे अल्ट्रासाऊंड अल्ट्रासोनिक असं जेव्हा आपण म्हणतो किंवा विशिष्ट पद्धतीच्या ऑडिबल म्हणजे ज्या ऐकायला आपल्याला विशिष्ट वाटतात त्या ठराविक श्रुतीमध्ये माणूस गात असतो त्याला आपण श्रुती म्हणतो. त्याच्या पलीकडला जर ध्वनी असेल तर तो ध्वनी मात्र पोल्युशन या सदरात जातो, नॉईज पोल्युशन. एका विशिष्ट डेसिबलचा जर पलीकडचा ध्वनी गेला तर तो अपायकारक ध्वनी, आणि एक विशिष्ट डेसिबलच्या खालचा ध्वनी तो आपल्याला ऐकू येत नाही, तो अल्ट्रा. वरचा सुपरसोनिक खालचा अल्ट्रासोनिक. मग असा जर मधला ध्वनी असेल तर या ध्वनीचा संबंध कसा आहे? तर हा जो नारदी शिक्षा ग्रंथ लिहिणारे नारद महामुनी म्हणतात, नादोधिनम मतो जगत नाद ब्रह्मे तू पासित. म्हणून पूर्वीच्या काळी कदाचित योगी आणि ऋषी लोक नादानुसंधान अशा पद्धतीने योगाची एक वेगळ्या पद्धतीची उपासना करत असावीत. आता तशा पद्धतीने आपण करत नाही. पण त्यात आणखीन एक त्यांनी असं म्हटलं की वेदानाम सामनो रसाहा,
वेदांत जो रस आहे तो सामवेद आहे. सामना उद्गीत हो रसा, सामवेदाचा उद्गीत म्हणजे ओंकार हा रस आहे. सामो वै रसा हा, मुळात साम आणि ओंकार हाच रस आहे. रस शब्द म्हटल्यावर मला एक गोष्ट अशी लक्षात आली की अथर्ववेदामध्ये अंगीरस हा शब्द वापरलेला आहे. त्या अंगीरस या शब्दाचा अर्थ कसा लागतो, तर आपल्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारची जी रस आहे त्या रसाला काही लोकांनी ऊर्जा असं म्हटलेलं आहे, त्याला अंगीरस म्हटलं आहे. पण रस का, तर याला आता जर का आपण असं म्हटलं तर या रसाला इमोशनल सिक्रेशन्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या संगीताने तुमच्या मनावरती किंवा वृत्तीवर जो प्रभाव पडतो आणि त्यांनी जे ठराविक इमोशन्स किंवा जे प्रभाव असतात त्या इमोशनचे सिक्रेशन्स जो बॉडीमध्ये बायोकेमिक होत असतील त्याचा पूरक म्हणजे विपरीत किंवा उपचारक असा जो प्रभाव आहे त्याला अंगीरस असं म्हटलेलं आहे या आपल्या जुन्या ग्रंथकारांनी. सर्वांना नमस्कार. आपण या त्रिदिवसीय व्याख्यान मालिका जी झाली त्याचा प्रभावी पहिला भाग आपण सर्वांनी ऐकला. आपण पुढच्या पुष्पात याच व्याख्यानमालेचा पुढचा भाग प्रसारित करणार आहोत, तेव्हा सर्वांनी तो अवश्य ऐकावा अशी सर्वांना विनंती आहे. नमस्कार.